शिंदेगडातील 12 खासदारांचा आकडा 15 होणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाणे यांनी केलेला आहे. तुमाणे नागपूरमध्ये दाखल झाले, यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी विनायक राऊतांवरही हल्लाबोल केलेला आहे. खासदार विनायक राऊत यांनी भयानक त्रास दिल्याचा आरोप केलेला आहे. त्याचे 15 होणार आहे, परंतु आम्हाला फक्त गटनेता बदलवायचा होता, कारण विनायक राऊतांपासून आम्हाला भयानक त्रास होता. विनायक राऊत पार्लमेंटमध्ये ज्या वेळेला कोणत्या बिलावरती बोलायची वेळ यायची, तर ते आधी आमचं नाव पाठवून द्यायचे आणि आम्ही जेव्हा बोलायची तयारी करून घ्यायचं, तिथे स्पीकर दुसऱ्याचंच नाव अनाऊन्स करायचं, आम्हालाच कळायचं नाही, किंवा ते स्वतःचंच नाव देऊन द्यायचे, ते किंवा अरविंद सावंत, दोघांपेक्षा तिसऱ्याला कधी जर तुम्ही पार्लमेंटचा रेकॉर्ड काढला, आधी बुधवारच्या मीटिंगमध्ये कळायचं की कोण आज या बिलावर कोण बोलेल, त्या बिलावर कोण बोलेल, पण नंतर जेव्हा आम्ही बघायचो नाव त्या दोघांपैकी कोणाचं तरी असं तेच बोलायचं. त्यामुळे प्रचंड नाराजी होती.